दादा नमस्कार. नमस्कार दादा, तुमचं पूर्ण नाव सांगा. परमेश्वर किशनराव काकडे. परमेश्वर किशनराव काकडे. गाव पाळोदी. पाळोदी तालुका मानवत. मानवत आणि जिल्हा परभणी. आज तारीख किती आहे परमेश्वर भाऊ? आज 19 ऑगस्ट 2019. आज आपण तुमच्या कापसाच्या शेतात उभे आहोत. तुम्ही पूर्ण कापूस उदासी साहेबांच्या तंत्राप्रमाणे करत आहात. जे मार्गदर्शन त्यांचं भेटतंय त्याचप्रमाणे तुम्ही कापसाची लागवड केली, जमिनीची मशागत केली आणि आज आपण तुमच्या शेतात कापसाचे पाते मोजतोय. असं 19 ऑगस्टला आपल्या कापसाची लागवड किती तारखेची आहे? 12 जूनची. आणि आपण 19 ऑगस्टला मोजतोय, म्हणजे 12 जून ते 12 जुलै 12 ऑगस्ट आणि 2 महिने 7 दिवस झाले. आज आपण एका कापसाच्या झाडाचे पाते मोजू. तर तुम्ही मोजा दादा, तुम्ही पण मोजा आणि सर्वजण. मी धरतो इकडून कापूस. पूर्ण फांदी धरायची अशी. आपण आले बोलायचे आपण धरायचा. दादा तुमचे किती झाले? 47. परमेश्वर भाऊ तुमचे? 53. 47 आणि 53 म्हणजे 100. माझे 53 आणि तुमचे 53 म्हणजे 153 पाते बोंडावर आपण आज आलेलो आहे. काही बोंड परिपक्व झालेले आणि काही होत आहेत. परमेश्वर भाऊ आज आपण 19 ऑगस्ट रोजी 153 पात्या बोंड्यावर आलेलो आहे तुमच्या कापसात. बरोबर आहे? तुम्ही तिघांनी बरोबर मोजले. आता मला सांगा, मी तुम्हाला किती सांगितलेलं आहे कापूस किती बोंडाचा देतो? 260 बोंडाचा कापूस देतो. तर आज तुम्हाला विश्वास आला असेल की फक्त 2.25 महिन्यात आपण 153 बोंडावर गेलो. हां, लोक किती घेतात? लोकांच्या शेतात जर आज तुम्ही पाहिलं तर 20-25 पाते बोंडावर आहेत आणि आपण किती बोंडावर आहात? 153 बोंडावर. म्हणजे आपल्याला अजून 100 बोंड बाकी आहेत. तर आपल्याजवळ अजून 2 महिने बाकी आहेत आणि आजच्या परिस्थितीत जर पाहिलं तर आपण 300 बोंडाच्या पुढे जाणार आहोत हे दिसतंय. हां, 300 बोंडाच्या पुढे. मी परमेश्वर भाऊ तुमच्या गावात जी सभा घेतली होती त्या सभेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जो शेतकरी 6 ते 7 क्विंटल कापूस घेतो त्याला मी 22 ते 25 क्विंटलच्या दरम्यान आणतो. आता तुम्हाला वाटू लागलं का कुठे? वाटतंय आता की आपण तितका कापूस घेऊ शकतो म्हणून? काय वाटतं तुम्हाला? वाटायला लागलं ना होतंय ना. बरं, तुमचा कुठे खर्च वाढला का? नाही. तुम्ही जो करत होता त्या हिशोबाने चालू आहे खर्च. बरं, आज आपल्या कापसावर लसलसीतपणा, कवळेपणा, नाजूकपणा हे सर्व आहे. कुठे रोग दिसतो कोणता? कुठत नाही. कुठे कोकडल्यासारखा कापूस दिसतो? नाही. एकदम सुंदर स्वच्छ कापूस आहे पूर्ण शेतात. दादा तुमचं नाव काय? गोविंद काकडे. गोविंद भाऊ, आपल्या शेतात कुठं कोकडलेला कापूस किंवा खराब झालेला कापूस असा दिसतो का? नाही ना. लोकांचे कसे दिसतात? आखडलेले लोकांची. आपला कापूस दिसतो का? तर आज इतकं सुंदर वातावरणात आपण सुंदर वाढ करू लागलो, 153 बोंडापर्यंत पोहोचलो. तर आज वाटतं ना तुम्हाला की आपण 25 क्विंटलच्या पुढं जाणार? तर बंधूंनो, मी तुम्हाला 25 क्विंटलच्या पुढंच कापूस देणार हा माझा शब्द आहे आणि आपण घेऊ यावर्षी. फक्त निसर्गाची साथ पाहिजे आता आपल्याला. आपल्याला पाणी कमी आहे, कमी पाण्यात सुद्धा आपण इतकं सुंदर करतोय तर आपण पुन्हा चांगला प्रयत्न करू आणि याला चांगले 300 बोंड घेऊन आपण सुंदर कापूस बनवू. आता तुम्ही बंधूंनो एक लक्षात द्या,
मी जसं म्हटलं होतं एक तुम्हाला मी एका फांदीला एका फळफांदीला 28 ते 32 बोंड घेऊन देतो म्हणून म्हटलं होतं, तर आज एक फळफांदीचे किती बोंड आहेत मोजा बरं जरा. मी बाबुळगावमध्ये तोडली होती पण आता इथं तोडायची नाही आपल्याला. सव्वीस आज 19 ऑगस्टलाच आपण एका फळफांदीला फक्त एका फळफांदीला किती पाटे लावलेले आहेत 26 आपल्या पूर्ण शिवारात फिरा म्हणजे आपल्या कार्यपद्धतीतनी त्यांचे मला फक्त एका फळफांदीला 10 दाखवता पूर्ण त्यांच्या पूर्ण झाडाला 25 असतील आपल्या एका फांदीला 25 आहेत. हां तर तुम्ही आज तुम्हाला विश्वास आला गोविंद भाऊ परमेश्वर दादा तुम्ही सर्व मला सांगा की आजच्या तारखेमध्ये उदासी साहेबांवर किती टक्के विश्वास 100% विश्वास झाला आसारामजी 100% विश्वास झाला. आज जे दाखवायचं होतं मी तुम्हाला म्हणतो की मी 15 दिवसात येऊन प्रत्येक 15 दिवसात येऊन तुमच्या शेतात प्रगती दाखवणार आज तुम्हाला दिसतंय लक्षात आलं. चला धन्यवाद मी तुम्हाला 25 क्विंटल पेक्षा जास्त कापूस येणं देणार हा विश्वास आहे. फक्त मला आता पाण्याची साथ पाहिजे. धन्यवाद कर रही थी.